शालेय पोषण आहारामध्ये मेलेला बेडूक आढळून आलाय. धाराशिवच्या पाडोळी गावातनं हा किळसवाणा प्रकार समोर आलाय. तर पूनम सौदागर यांनी केलेल्या तक्रारीनंतर महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी हा पंचनामा केलाय. केव्हीके घाटकोपर सार्वजनिक शाळेत मध्यान्ह भोजनातल्या भातात झुरळ, विद्यार्थिनीची शिक्षकांकडे तक्रार, मुख्याध्यापकांकडून सखोल चौकशीचे आदेश. नागपूर जिल्ह्यामध्ये पोषण आहारात एक मृत चिमणी आढळून आली आहे. तर 3 वर्षांपर्यंतच्या मुलांना दिलं जाणारं हे पोषण अन्न आहे, त्यामध्ये ही मृत चिमणी आढळली आहे. नागपुरात पारशिवनी तालुक्यातल्या घाट रोहना गट ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला. सांगलीत पोषण आहारात आढळला मृत वाळा आढळलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना वाटप करण्यात हा आहार आला होता, त्यात वाळा आढळलेला आहे. पंढरपूरमधल्या कासेगावच्या भुसेनगर अंगणवाडीमध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या आहारात चक्क बेडूक सापडलेला आहे. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे याचं उदाहरण पंढरपूरमध्ये पाहायला मिळालेलं आहे. जळगावमध्ये अंगणवाडीतल्या पोषण आहारामध्ये चक्क मेलेला उंदीर सापडलाय. जळगावच्या नशिराबाद इथली ही घटना आहे. अंगणवाडीतल्या पोषण आहाराच्या मिक्स तांदळाच्या पाकिटामध्ये मेलेल्या उंदराचं हे पिल्लू सापडलंय. अमरावतीमधून शालेय पोषण आहारामध्ये अळ्या आढळल्याचा आरोप होतोय. आदिवासी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मिलेट बारमध्ये या अळ्या आढळलेल्या आहेत. पोषण आहारामध्ये अळ्या आढळल्यानं सध्या पालक संतप्त आहेत.